नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन चला शेती करूया आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, गेले 2 अडीच महिने झालं आपण जी सिरीज चालू केली होती की टोमॅटो शेती याविषयी, तर आता आपण रोज आपलाच प्लॉट बघत होतो, आपल्या प्लॉटमधील ते नियोजन बघत होतो की आपण कशा पद्धतीने आपला प्लॉट डेव्हलप करत चाललेलो, त्यामध्ये जे वातावरणाची जी चाललेली खेळी होती, जे त्याचे चढउतार होते तेही आपण पाहिले. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे आमच्याच भागातील हा एक आपल्या नियोजनाचाच आधार घेऊन हा तयार झालेला प्लॉट आहे, जे की आपण व्हिडिओ टाकत होतो तशा पद्धतीनेच हा प्लॉट डेव्हलप होत गेलेला आहे. फक्त ह्यामध्ये बदल काय झाला की आपला प्लॉट 30 मार्चच्या दरम्यानचा लागवड होती आणि हा प्लॉट 15 एप्रिलला लागला. फक्त बघितलं तर 15 दिवसाचा हा खेळ आहे त्या दोन्ही प्लॉटमधला, पण या 15 दिवसात किती चढ उतार झाले हे आपण जर बघितलं नसेल तर नक्कीच आपले व्हिडिओ मागचे पहिले 5 दिवस 15 दिवस जे आपण 2 व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की आपल्या चॅनलवरती बघा. त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये पण आहे आणि ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळेल. तर ह्या 15 दिवसात काय झालं की शेतकरी मित्रांनो, आपण प्लॉट लावला आपल्याला 3 वेळा पाऊस झोडपला, एवढा पाऊस झालता की त्याचे खूप आपलं हाल झालं आणि त्याचवेळी हा प्लॉट पूर्ण रेडी होता, फक्त त्याचं प्लांटेशन केलं नाही त्यांनी पावसाच्या याच्यामुळे. 15 तारखेपासून त्यांनी प्लांटेशन केलं. तर शेतकरी मित्रांनो, त्या 15 दिवसात प्लॉटला आपल्या स्टार्टअप करतानाच त्रास झाल्यामुळे तिथून पुढे आपल्याला खूप अडचण आली. पण ह्या प्लॉटला 15 एप्रिलनंतर जी वातावरणाची बदल व्हायला लागला ती थोडा ह्याला सुटेबल झाला, म्हणजे थोडं वातावरण ढगाळ आलं, टेम्परेचर 1-15 दिवस थोडं डाऊन झालं होतं, त्यामुळे जे पण प्लॉटची ग्रोथ असेल, प्लॉटची स्टेजिंग आहे ती एकदम टॉप झालेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जेवढी स्प्रे केलं त्यापेक्षा 1-2 स्प्रे आपण कमी म्हणू शकतो की त्यांनी ह्या प्लॉटला आपल्या नियोजनातले थोडे स्प्रे कमी केले, साहजिकच कमी करावे लागले त्यांना, का तर त्या अडचणी आल्या नाहीत. जर शेतकरी मित्रांनो, आज जर प्लॉटची सेटिंग बघायची म्हणलं तर हा प्लॉट आज शेतकरी मित्रांनो बरोबर 70 दिवसाचा आहे, 70-72 दिवसाचा आहे, याचे 3 तोडे झालेले आहेत. 58 दिवसाचा प्लॉट होता त्यावेळी याचा पहिला तोडा झालेला आहे आणि आज 70-72 दिवस असेल 3 तोडे होऊन गेलेले आहेत. जर ह्याची सेटिंग बघितली तर बघा तुम्ही की ही सिजेंटा कंपनीची साऊच वान आहे, जे की आपण आपल्या प्लॉटमध्ये लावलेलं आहे, देसी आपण म्हणतो गावरान तेच वान आहे सिजेंटाचं. जर ह्याला माल बघितला तर बघा, कोणत्याही बाजूला बघा, जसं काही एकाच जागी असं काही नाही, सगळीकडे माल आहे तुम्ही बघू शकता. हा बघा, हा वरती आता नवीन ताजाच बंच पडलेला आहे. किती फळ आहेत बघा, 2, 4, 5, प्रत्येक वेळी 5-5 फळाचा आहे असं. इथं जर बघितला तुम्ही जर हा बंच बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे एका लाईनला एका वेळी 10-10 फळाचं सेटिंग हे आपल्याला अख्ख्या प्लॉटमध्ये पूर्ण बघायला मिळेल. जे ट्रीटमेंट आपल्या प्लॉटला दिलती तीच ट्रीटमेंट त्याच पद्धतीने ह्या प्लॉटला पण चालू आहे. तर बघू शकताय की म्हणजे आपली ट्रीटमेंट कशा पद्धतीने सक्सेस आणि वर्क करते. तर पूर्ण 72 दिवसामध्ये आपल्यापेक्षा 2-4 स्प्रे नक्की त्यांना कमी पडले वातावरणामुळे. तिकडे बघू शकता शेतकरी मित्रांनो, मी म्हटलं नाही असं काही पर्टिक्युलर एका जागी दाखवत नाही, पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही सेटिंग बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 हे 5-6 फळांचं प्रत्येक बंचला प्रत्येक ठिकाणी प्लॉटला सेटिंग टॉप आहे. तर शेतकरी मित्रांनो, कसा वाटला आजचा हा प्लॉट, त्याच पद्धतीनं कसं वाटलं की आपण जे टोमॅटो शेतीमध्ये जे पण नियोजन आखलेलं आहे ते नियोजनाविषयी मला नक्की कमेंट करा. त्याच पद्धतीने आपले काही प्रश्न शंका असतील तर तेही कळवत चला. आणि हो शेतकरी मित्रांनो, अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच बाजूचं घंटी बटनही क्लिक करा. म्हणजे काय होईल की जे पण आपली जी सिरीज चालली आहे, जे पण नवीन गोष्टी येत आहेत ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर शेतकरी मित्रांनो, लवकरच भेटूया आपल्या एका नवीन व्हिडिओत नवीन एका भागात. वावर आहे तर पावर आहे. धन्यवाद मित्रांनो.